हे गाइज, वेलकम टू माय चैनल। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हा सगळ्यांना थैंक यू म्हणत आहे कि तुम्ही माझा ब्लॉग पाहता है, कारण की हा माझा 2024 चा पहिला ब्लॉग आहे आणि माझा पहिला दिवस आहे आज क्लासचा। तर मी नटून तटून चालली माझ्या क्लासला, तर मी पोहोचले लवकरच माझ्या क्लासला। ड्राइव्ह करून मी व्हिडिओ शूट नव्हती करू शकत। त्यानंतर मी क्लासला आली। हे माझे आहेत सर, जे फक्त 11वीला आहेत, आणि हे त्यांचे छोटे भाऊ, आणि ही आहे त्यांची अकॅडमी। तर माझा क्लास संपल्यानंतर मी तुरंत आली ज्वेलर्सच्या दुकानात, कारण की मम्मी म्हणत होती बाई ज्वेलर्सच्या दुकानात जा आणि पहिले 1000 रुपये भरूने जाता जाता किंवा येता येता। त्यानंतर मी 1000 रुपये घेतले आणि मग ज्वेलर्सच्या दुकानात जातच होती। जाता जाता मला आवाज येत होता कसला तरी, तर मी जाऊन बघितले तर दुकानाच्या बाहेर एक काकाजीनं काहीतरी ठोकपीट करत होते। बाया पण त्यांच्या आजूबाजूला बसल्या होत्या, काहीतरी शायद मंगळसूत्राचं काम करत असेल। त्यानंतर मी आतमध्ये गेली, आतमध्ये बघते तर आतमध्ये पण लोकच होते। हे काकाजी आहेत ह्या ज्वेलर्सच्या दुकानाचे मालिक, त्यांना मी दिले 1000 रुपये। त्यानंतर बघते बाबाजी माहिती नाही धुव्याचं सामान घेऊन कुठे जात होते, तर जाऊ द्या। समोरच एक कपड्याची दुकान होती, विचार केला चला एक दोन टॉप घेऊन घेऊ, पण मग आठवलं माझ्या जर खिशात तर फक्त 150 रुपयेच होते, तर मी चुपचाप आपल्या घरी येऊन गेली आणि हळूशानेच गेट लावला, कारण की असं वाटलं की दुपारची वेळ आहे तर सगळेजणं झोपले असेल। तर मग मी आली आपल्या घरी, कपडे वगैरे चेंज केले, मला लागली होती भूक, तर मी जेवण कवण करून झोपून गेली। मग सायंकाळी उठल्यानंतर बघते तर मम्मीने मस्त असा चिवळा बनवलेला होता आणि सोबतच ती बेसनाचे लड्डू पण बनवत होती। तर आजचा पहिला दिवसाचा व्लॉग मी इथेच समाप्त करत आहे, कारण की मला खूप सारे कामं आहेत। ओके, थँक्यू।